फडणवीस करतात गुजरातची चाकरी म्हणून पळवली त्यांनी महाराष्ट्रातील युवकांची नोकरी या मनेला साधेसाधे काम शिंदे फडणवीस सरकारने केले। वेदांता ग्रुपचा जो प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता आणि त्या प्रकल्पामुळे 1.5 ते 2 लाख युवकांना महाराष्ट्रातला रोजगार मिळणार होता, दुर्दैवाने तो प्रकल्प आता गुजरातला गेला आणि याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 20 तारखेला संबंध जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन करतोय। मला युवकांना विनंती करायची की राजकारणातला भाग सोडून द्या, काल कुणाचं सरकार होतं आज कुणाचं आणि उद्या कुणाचं असेल यापेक्षा महाराष्ट्रातल्या 1.5 ते 2 लाख युवकांचा रोजगाराचा प्रश्न आणि त्यांना होणारं नुकसान हे खूप आपल्या दृष्टीने मोठं आहे, म्हणून तुम्ही देखील या लढ्यात आमच्यासोबत सहभागी व्हा। 20 तारखेला आपण या लढ्याची सुरुवात करतोय पण हा लढा तोपर्यंत चालू ठेवू जोपर्यंत वेदांता ग्रुपचा गुजरातला नेलेला प्रकल्प पळून तो परत महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत आपण हा लढा सुरू ठेवणार आहोत। मला फडणवीस साहेबांना विनंती करायची की तुम्ही पुन्हा येण्यासाठी जेवढी ताकद पणाला लावली सत्य देण्यासाठी तेवढी ताकद तुम्ही वेदांता ग्रुपचा गुजरातला गेलेला प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी लावतात ही महाराष्ट्रातल्या युवकाच्या वतीने आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि जर महाराष्ट्राच्या युवकाला तुम्ही बेरोजगारीच्या खाईत ढकलणार असाल तर उद्या हाच युवक तुम्हाला देखील बेरोजगार केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।